उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना तर्फे आज आरटीओ में निवेदन दिया गया और स्कूल बस और स्कूल वैन चालकों के खिलाफ उचित जांच करने की मांग की गई। नागपुर में चल रही ओवरलोडेड गाड़ियों पर भी कार्रवाई की मांग इस वक्त की गई। जय भवानी, जय शिवाजी, आवाज को मी उद्धव बाळासाहेबजी ठाकरे शिवसेना नागपूर युवा जिल्हा अधिकारी जिल्हा प्रमुख नागपुराच्या या 5-6 वर्षांमध्ये आपणनी बघितलं असेल नागपुराच्या अलीपलीकडे 5-6-10 किलोमीटरच्या अंतर्गत पुष्कळशा शाळा उघडलेल्या आहे आणि त्या शाळेवाल्यांनी स्वतःची एक मालकीयत म्हणून शाळेच्या नावाने गाड्या केल्या पण गाड्या ज्या विद्यार्थ्यांना जी सेवा देतात गाड्यांनी ते गाड्या चालक जे राहतात ते बॅज बिल्लेवाले राहते की नाही हे शाळेवाल्यांनी पण बघितलं पाहिजे आणि आमचे जे आरटीओ निरीक्षक आहे त्यांनी पण बघितलं पाहिजे। अखेरी हे काम प्रशासनाचे आहे, प्रशासनाने ज्यांना नेमलं आरटीओना नेमतात त्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या अधिकार राहते की शाळेवाल्यांना विचारायचे की तुम्ही जे गाड्यामध्ये जे ड्रायव्हर ठेवलेला आहे जितक्या गाड्या आहे त्यामध्ये गाड्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा ते ड्रायव्हर व्यवस्थित आहे की नाही, बॅज बिल्लेवाले आहे का नाही। होतात असं की कोणी पण शाळेवाल्या म्हणजे शाळेच्या नावाने 8-10 गाड्या लावून देतात, बसेस लावतात, त्यानंतर जे उरलेले स्टुडंट राहतात ते स्टुडंट व्हॅननी जातात। आता जे व्हॅन चालवतात ते पण 18 वर्षाच्या कमी वयाच्या मुलांना पण व्हॅन चालू देतात ते लोक, कारण की ते प्रायव्हेटायझेशन, शाळेवाले त्यांच्याकडे लक्ष देत नाही। जेव्हा की शाळेमध्ये मुलगा आला तर शाळेवाल्यांची जबाबदारी राहते तो मुलगा कशाने येत आहे, ज्या व्हॅन जो व्हॅनवाला आणून देतात त्या व्हॅनमध्ये ड्रायव्हर कसा आहे, ड्रायव्हर उचित आहे का नाही, त्याचं लायसन बघितलं पाहिजे शाळेवाल्यांनी। पण शाळेवाले पण आता व्यवस्था बघून नाही राहिले, फक्त आणि फक्त ते कमर्शियल काम करून राहिले। फीस विद्यार्थ्यांची फीस जमा करतात, पालकांना त्रास देतात, अखेरी पालकांना शिकवायचं आहे। सगळ्या पालकांची इच्छा राहते की आमचा मुलगा उच्च उच्च शाळेमध्ये शिकला पाहिजे। तुम्ही अधिकारी भेटले का अधिकारी? आमच्या आरटीओ साहेबांना एक आम्ही निवेदन दिलं आज, आमचे काही 5-6 मुद्दे होते। कोणते मुद्दे होते? आमचे मुद्दे हे होते की एक मुद्दा हा होता की जितके पण बसेस आहे, जितके पण बसेस चालून राहिले, आपणनी बघितलं असेल आता मॅरी पॉस्पाईन हे खसाळा मसाळा जे मॅरी पॉस्पाईन शाळा आहे तिथे एक मुलांचा मृत्यू झालेला आहे। मॅरी पॉस्पाईनमध्ये समय कांबळे त्या मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूचा जबाबदार माझ्या हिशोबाने शाळा प्रशासन, ज्यांनी लक्ष दिलं नाही, आणि त्यानंतर जे अधिकारी नेमलेले आहे आरटीओमधून जे अधिकारी नेमतात जे चेकिंग करतात ते गुन्हेगार आहे। कारण की जो गाडी आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे जो गाडी चालवत होता त्या ड्रायव्हरची तब्येतसुद्धा खराब होती, ते साहेबांनी सांगितलं त्याचा हात एक काम करत नव्हता, हे तर आम्हाला अगोदर बी माहिती होतं पण साहेबांनी आपल्या तोंडातून सांगितलं की एक हात काम करत नव्हता। असा माणसाला कोणी पाठवलं व शाळेच्या आतमध्ये कसा गेला तो आणि इतके मुलं बसताना त्यांनी प्रिन्सिपलला सांगितलं होतं की नाही की माझा हात एक काम करत नाही, हे पण विचारपूस करायची एक आवश्यकता आहे आणि संशोधनाची आवश्यकता आहे। दुसरा मुद्दा कोणता होता? दुसरा मुद्दा आमचा हा आहे का जितके पण स्कूल व्हॅन राहतात शाळेवाल्यांनी त्यांच्याकडे भरपूर जागा राहतात प्रायव्हेट शाळेकडे, त्यांनी स्कूल व्हॅन पण ते आतमध्ये घेतलं पाहिजे आणि आतमध्ये घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्यासमोर त्या व्हॅनमध्ये बसून सोयीस्कर त्यांना घरी पाठवलेलं पाहिजे। साहेबांना ते सांगितलं की अखेरी जे कामं करतात सरकार, जे कामं करतात की सरकारच्या हाताने जे कामं होतात
रोड बनवतात, मोठमोठाले रोड करोडो रुपये लावून, लाखोंशे कोटी रुपये लावून रोड बनतात, ते रोड कामुळे खराब होतात, माणूस पायदळ चालते त्यामुळे तर खराब होत नाही, किंवा एक घरगुती गाडी निघाली त्यामुळे खराब होत नाही, ते खराब होतात अखेरी ओव्हरलोड गाड्यांनी। ते पण आम्ही साहेबाच्या लक्षात आणून दिलं की जितके पण ओव्हरलोड गाडी सुरू आहे नागपुरामध्ये त्या ओव्हरलोड गाड्या बंद झाल्या पाहिजे। आणि यामध्ये जे कोणी दलाली करत आहे, ज्या तुमच्या अधिकारी असो किंवा कोणी पण असो, त्यामध्ये मिलीभगत कोणाची पण असो, आम्ही त्या विषयावर अध्ययन करून राहिलो आणि आम्ही साहेबासमोर जितक्या गाड्या आहे गाड्याचा नंबरसुद्धा साहेबांना आणून देऊ की हे गाडी न ओव्हरलोड चालून राहिली, ह्या कंपनीचे गाड्या ओव्हरलोड सुरू आहे, इतक्या इतक्या गाड्या डेली इतना ओव्हरलोड निघून राहिल्या, व्हिडिओ आणू। आणि तिथे जो अधिकारी काम करत असेल, ड्युटी वाजवत असेल, आम्ही त्यांच्या मुर्दाबादचे नारे लावून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता साहेबांना ते आम्ही प्रूफ आणून देऊ आणि अशा अधिकाऱ्यांना घरी बसू। जय भवानी, जय शिवाजी।